महाराष्ट्रातील महाराष्ट्र जमीन महसूल वास्तुशास्त्र नोकर भरती माहिती कायदेविषयक आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे डीप नॉलेज देणारे एकमेव चॅनल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो मी शरद आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोंगरी विभाग रहिवासी दाखला म्हणजेच डोंगर किंवा दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र कसे काढायचे त्यासाठी काय कागदपत्र लागतात हे बघणार आहोत प्रथमतः ओळखीचा पुरावा स्क्रीनवर दिसत असलेल्या कागदपत्रांपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे पॅन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड मतदान ओळखपत्र मनरेगा का जॉब कार्ड आर एस बी वाय कार्ड यापैकी एक दाखला आवश्यक आहे त्यानंतरचा पत्त्याचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे यामध्ये पासपोर्ट वीज बिल भाडेपावती आधार कार्ड रेशन कार्ड दूरध्वनी बिल किंवा पाणीपट्टी मालमत्ता कर मतदार यादीचा उतारा किंवा सात बारा हो यांपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे तसेच मित्रांनो इतर दस्तऐजमध्ये स्क्रीनवर दिसत असलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आपल्याला आवश्यक का आहे मूळ रे शिधापत्रिका शाळा सोडल्या दाखला किंवा वय आणि आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच सदर गावात पंधरा वर्ष राहत असलेबाबतचा ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला तसेच मित्रांनो वयाचा पुरावा स्क्रीनमध्ये दिसत असलेल्या कागदपत्रांपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे जन्माचा दाखला बोनाफाईट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सेवा पुस्तिका किंवा प्राथमिक शाळेचा उतारा तसेच मित्रांनो अनिवार्य कागदपत्रे म्हणजेच कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला स्वयं घोषणापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन दाखला काढायचा असेल तर वेबसाईट हे डब्ल्यू डब्ल्यू आपले सरकार डॉट महा डॉट जी ओ डॉट इन अन्यथा ऑफलाईन दाखला काढायचा असेल तर महाई सेवा केंद्र किंवा तहसील सेतू यांमध्ये अर्ज द्यावायचा आहे व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत